शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचं निधन झालंय. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुरोगामी विचारांची कास धरलेलं एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. शिक्षण, राजकारण, समाजकारण तसंच प्रबोधनाच्या बाबतीत त्यांचं योगदान अमूल्य आहे. बघूयात त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट. सरकार चळवळ असो, शैक्षणिक चळवळ असो, शेतकऱ्यांची आंदोलन असो, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबद्दलचं जो अभ्यास असेल, शेवटपर्यंत लेखन आणि वाचन आणि त्या पद्धतीनं राहणीमान अशा पद्धतीचा नेता होणे नाही. टोटल महाराष्ट्राची पुरोगामी चळवळ ती आज इथं समाप्त झाली असे म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही, कारण एन डी म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे एन डी. तरी सरकार दरबार ही म्हणा त्यांची व्यक्तिगत कामं असली तरी मंत्री टरकून असायचे, त्यामुळे त्यांच्या कामाला एन डी पाटील आलेत म्हणजे काहीतरी चांगलं काम किंवा काही योग्य कामच घेऊन येणार अशा पद्धतीने त्यांचं वागणं असल्यामुळं त्यांच्या शब्दांना किंमत होती. कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातलं मोठं नाव गेलं. अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष म्हणजे एन डी पाटील. आमचे सर्वांचे ते भीष्माचार्य होते असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. एक चालतं बोलतं विद्यापीठात आम्हाला सोडून गेलेलं आहे. एक वादळ शमलं, एक प्रवास थांबला, विवेकाची शिकवण देणारा शिक्षक निघून गेला, आमदार आणि मंत्र्यापेक्षा चळवळीतला एक नेता अशी बिरुदावली अभिमानानं मिरवणाऱ्या एन डी पाटलांच्या आयुष्याची कहाणी ही एक संघर्ष आहे. नाव आहे नारायण ज्ञानदेव पाटील. आजपासून 93 वर्षापूर्वी सांगलीच्या ढवळी गावात एनडींचा जन्म झाला. कर्मवीरांचा परिस्पर्श लाभला. रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले, पण चळवळीचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ शेतकरी कामगार पक्षासाठी वाहून घेतलं आणि थेट विधान परिषदेत पोहोचले. विषयांचा गाढा अभ्यास आणि तो अभ्यास मांडण्याची कला यामुळे एनडींच्या भाषणांनी सभागृह दणाणून निघायचं. एनडींच्या सहवासानं 18 वर्ष सभागृह समृद्ध झालं. पुलोदमध्ये तर एनडींनी सहकार मंत्रीपद भूषवलं. एनडींचा साधेपणा विलक्षण होता. सहकार मंत्री असताना मुंबईच्या शासकीय निवासस्थानी त्यांना एक व्यक्ती भेटायला आली. त्यावेळी बंगल्यावरती एक साधा कर्मचारीही नव्हता, त्यामुळे कपडे धुण्याच्या आवाजाच्या दिशेने ती व्यक्ती जाऊ लागली. तर चक्क मोरीमध्ये एन डी पाटील आपले कपडे धुत होते. त्या व्यक्तीला पाहून म्हणाले, तुम्ही मला भेटायला आलात का, थोडं थांबा, आज सुट्टी असल्यामुळे कपडे धुण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. इतका हा साधा माणूस, पण जेव्हा त्यांची वाणी बोलायची तेव्हा मात्र अनेकांचा थरकाप उडायचा. एनडींच्या आंदोलनांनी तर सत्ताधाऱ्यांची भंबेरी उडायची. एनडींच्या आंदोलनांची यादीच सांगते त्यांचा निर्भीडपणा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते अध्यक्ष होते, महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य होते, महागाई विरोधातल्या आंदोलनांचे अग्रणी होते, शेतमालाच्या हमीभावासाठी आंदोलनांचं त्यांनी नेतृत्व केलं, प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे प्रणेते राहिले, जागतिकीकरण विरोधी कृती समितीचे निमंत्रक होते, कापूस एकाधिकार योजनाही एनडींनीच सुरू केली, मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस होते, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन राहिले, समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष राहिले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्षही होते. आंदोलने हा तर एनडींचा जीव की प्राण, मग ते सीमा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचं कोल्हापुरातल्या टोलची खोकी पंचगंगेत बुडवण्याचा इशाराही एनडींनीच दिला होता. अगदी अलीकडेच कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधातही ते रस्त्यावर उतरले होते. वय आणि शरीर साथ देत नव्हतं, तरीही एनडी रस्त्यावर चालत राहिले. एनडींनी फक्त आंदोलनच केली नाहीत तर आपल्या लेखणीतूनही अंगार फुलवला.
समाज विकास योजनेचे वस्त्रहरण, काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट, वाढती महागाई आणि ग्राहकांची ससे होलपट, महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्ण स्वरूप, शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत आणि शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी अशी पुस्तकेही एनडींनी लिहिली। त्यांच्या साधेपणाचा आणखीन एक किस्सा आहे। एनडी सहकार मंत्री होते, त्यांच्या मुलाला मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं होतं, वडील सहकार मंत्री होते, मामा शरद पवार मुख्यमंत्री होते, पण त्याने कुणाचा वशिला न घेता मेडिकलला रांगेत उभं राहून प्रवेश घेतला। दाभोलकर आणि पानसरेंची हत्या झाल्यानंतर एनडी विषण्ण जरूर झाले, पण खचले मात्र नाही। विवेकाचा आवाज बुलंद करणं त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही। न्याय मिळत नाही तोपर्यंत वाट बघायची आणि तोपर्यंत लढत राहायचं। या गोष्टीला दुसरा पर्याय नाही। गेल्या 8 दशकांमध्ये एनडी पाटलांनी केवळ कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं। लौकिक अर्थाने हा परोपकारच होता, पण एनडी त्याला आद्य कर्तव्य म्हणायचे। म्हणूनच एनडी पाटलांचं जाणं हे निस्वार्थी आणि निस्पृहतेनं काम करणाऱ्या फळीचं मोठं नुकसान आहे। हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।